मित्रांनो, आपण या व्हिडिओमध्ये छत्रपती शिवाजी महाराज यांच्या आयुष्यातील प्रमुख तारखा आणि कार्यक्रम ह्या क्रमाक्रमाने पाहणार आहोत आणि त्या अत्यंत थोडक्यात पाहणार आहोत आणि त्यांची जी राजमुद्रा होती त्याबद्दल पण थोडक्यात माहिती पाहणार आहोत. याआधीचा मी एक सविस्तर व्हिडिओ बनवलेला आहे शिवाजी महाराजांच्या बद्दलची सविस्तर माहितीचा, तो आपण पाहिला नसेल तर जरूर पहा. आणि मित्रांनो, आपण जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. चला सुरुवात करूया प्रमुख तारखा आणि कार्यक्रम याबद्दलची माहिती. नमस्कार मित्रांनो, माझे नाव आनंद आहे आणि मराठी आनंद यूट्यूब चॅनल मध्ये आपणा सर्वांचे स्वागत आहे. 29 फेब्रुवारी 1930 शिवाजी महाराजांचा जन्म, 14 मे 1640 शिवाजी महाराज आणि सईबाई यांचा विवाह, 1642 शिवाजी महाराज आणि सोयराबाई यांचा विवाह, 1646 शिवाजी महाराजांनी पुण्याजवळील तोरणा किल्ला ताब्यात घेतला, 1656 शिवाजी महाराजांनी चंद्रराव मोरे यांच्याकडून जावळी जिंकली, 10 नोव्हेंबर 1659 शिवाजी महाराजांनी अफझल खानाचा वध केला, 5 सप्टेंबर 1659 संभाजींचा जन्म झाला, 1659 शिवाजी महाराजांनी विजापूर काबीज केले, 6 ते 10 जानेवारी 1664 मध्ये शिवाजी महाराजांनी सुरतवर हल्ला करून बरीच संपत्ती हस्तगत केली, 1665 शिवाजी महाराजांनी औरंगजेबासोबत पुरंदर शांतता करार केला, 1666 शिवाजी महाराज आग्रा तुरुंगातून निसटले, 1667 औरंगजेबाने राजा शिवाजी महाराजांना पदवी प्रदान केली, त्यांना कर लावण्याचा अधिकार असल्याचे त्यांनी सांगितले, 1668 शिवाजी महाराज आणि औरंगजेब यांच्यात शांतता करार झाला, 1670 शिवाजी महाराजांनी दुसऱ्यांदा सुरतेवर हल्ला केला, 1670 राजाराम यांचा जन्म, 1674 रायगडमध्ये शिवाजी महाराजांना छत्रपती ही पदवी मिळाली आणि राज्याभिषेक झाला, 18 जून रोजी जिजाबाईंचा मृत्यू झाला, 5 एप्रिल 1680 शिवाजी महाराजांचा मृत्यू झाला. मित्रांनो, यानंतर आपण पाहू की शिवाजी महाराजांची जी राजमुद्रा होती, शाही शिक्का होता, त्याबद्दलची थोडक्यात माहिती. ही माहिती भरपूर लोकांना नसते. शिवाजी राजांचा शाही शिक्का हा संस्कृतमध्ये लिहिलेला अष्टकोनी शिक्का होता, जो त्यांनी त्यांच्या पत्रावर आणि लष्करी साहित्यावर वापरला होता. शाही शिक्का असलेली त्यांची हजारो पत्रे सापडलेली आहेत. असे मानले जाते की जेव्हा शहाजींनी जिजाबाई आणि तरुण शिवाजी यांना पुण्याची इस्टेट ताब्यात घेण्यासाठी पाठवले होते, तेव्हा शिवाजींचे वडील शहाजीराजे भोसले यांनी त्यांना हा शाही शिक्का दिला होता. सर्वात जुने पत्र ज्यावर हे शाही शिक्का छापलेले आहे ते सन 1639 आहे. चलनावर खालील वाक्य लिहिलेले आहे जे मी आता आपल्याला सांगणार आहे. प्रतिपच्चद्रलेखेव वर्दिष्णु विष्णु वंदिता शाह सुनोह शिवस्पेशा मुद्रा भद्राय राजते. याचा अर्थ मराठीमध्ये काय होईल तर ज्याप्रमाणे बालचंद्र प्रतिपदेला हळूहळू वाढतो आणि सर्व जग त्याची पूजा करते, त्याचप्रमाणे शहाजी पुत्र शिवाजी ही मुद्राही वाढवत जाईल. अशा प्रकारे या मुद्रेचा अर्थ हा मराठीमध्ये होतो. तर मित्रांनो, हा थोडक्यात व्हिडिओ आपल्याला नक्कीच आवडला असेल. जर आवडला असेल तर नक्कीच लाईक करा, फॉरवर्ड करा व्हिडिओ, आणि नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि याआधीचे पण महत्त्वपूर्ण व्हिडिओ हे पाहायला विसरू नका. पुन्हा भेटूया अशाच प्रकारच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद. मित्रांनो, आपल्याला व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा.